सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती साताऱ्याचे समन्वयक निलेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली। पाहुयात त्यांनी पत्रकार परिषदेत काय म्हणाले। मी निलेश मोरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा संपर्क समन्वयक। वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चार चौथा वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्वतःच्या जीवाची बाजू लावून एका सेवाभावी सैनिकाच्या भूमिकेतून ही स्वार्थी रुग्णसेवा केलेल्या कोविड योद्ध्यांचा सन्मानित करण्यात येणार आहे। येत्या रविवारी 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता ठाणेतील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह मानपाडा ठाणे पश्चिम येथे एका मोठ्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून निवडक सामाजिक कार्यकर्त्यांचा कोविडमुक्त यावेळा वर्धापन दिनाच्या निमित्तानं घेणार आहोत। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना मदत वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश केवटे यांनी सर्वांना केलेले आहे। कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषीटेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषीटेकची उत्पादने एकदम झकास।